हाँ घाटपांड्या बँक चालू आहे ना? नाही नाही मी येत नाही बँकेत, म्हणून तुम्ही बंद ठेवाल बँक. हा डापण्या, हा ए डापण्या, नंबर वाढला नंबर वाढला की काय डापण्या? ए डापण्या, नाही तू घाटपांड्याला दे, तू कशाला मध्ये देतो? काय इथे का इथे काय तुझं? हा काय आहे ते? तू ते घाटपाण्याला दे. मला फोनवर बोलायचं. हो इथून बोलायचं? इथून कसा फोन करणार? इथून कसा फोन करणार सांगा ना मला, शक्यच नाही. तुम्हाला इथून फोन करायचा ना? हो खूप अर्जंट आहे. अरे हो 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 एक तास थांबा. नाही रे नाही नाही एक कावळा आला होता त्याला हाकलून आलो हाकलून आलो. हा जा ना प्रायव्हेट फोन आहे. काय मालक काय झालं? काय नाही तुझं काम करतो. नाही माझंच काम करतोय मी, पण म्हणून वाड्याचं तेल वांग्यावर कामून काढलं. अरे आईच्या जीवावर पाहिजे उधार आणि सासऱ्याच्या जीवावर जावं सुभेदार अशी अवस्था झाली काय? अरे मला कंपनीत एक अर्जंट फोन करायचा होता. भुजंग फोन उठेल ते शपथ ना. कळलं हो, उगाच दात उठका त्याला खाताय. आता फोन रिकामा झाला ना की लागलीच उडी मारा त्याच्यावर. ओके चल. काय जीव घ्यावासा वाटतो मला? स्वतःचा जीव वाचवायला त्याला इथपर्यंत आणलंय ना. नाही आता ठेवतो. चल अच्छा बाय मालक. हे हो कधी? अरे बाप रे मुद्दम करतोय सगळं मुद्दम. त्याला माहितीये मला अर्जंट फोन करायचा ना. नाही मालक त्या भळ्या माणसावर असं संशय घेऊ नका. अरे बाबा बोला तुला एवढा का पुळका आलाय त्याचा? माझी आई नेहमी म्हणायची. काय ज्याचं खावं मीठ त्याचंच गावं गुण अशी म्हणायची ना. हा तू मीठ कोणाचं खातोस? तुमचं. मग नाही मला सांगा शुभांगी ताई पोरगी कोणाची आहे? माझी. मग ह्यो जावई कोणाचा आहे? माझा. मग मी मीठ कोणाचं खातो? चप्पल घ्या आणि मारा खाण पडा आमचं चुकलं बस. रे तीच लायकी आहे तुझी. हो नाही नाही अरे नाही आता ठेवतो मी. हे बघ काय आहे तू एक आमच्याकडे डोमकावळा आहे. हा तू माझ्यावर नजर ठेवू नये. ए ढापण्या ढापण्या ए ढापण्या आता फोन ठेव कळलं का? हा चल बाय. चला. नाही नाही चला कुठे? हा 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 मला तू पण त्यातलंच मेलच तू. भाऊ शिव पता काही? अरे या माणसाला छळण्यासाठी तर मी ते आलो. अरे किती वायतागले ते. घाबरतो काय त्याला? नाही तुम्ही नाही घाबरत, पण एका दिवशी घाबरून त्यांना सत्कन अटॅक आला आणि पटकन वर गेले म्हणजे. त्याचीच तर वाट बघतोय त्याचीच तर वाट बघतोय. अरे मी ठरवलंय की हे घर साफ करण्यासाठी मी ते आलोय. म्हणजे माझ्याच पोटावर पाय का? साफ म्हणजे असं साफ नाही रे, माल छापायला आलो. माल माल काय हवंय तुला? हवंय अच्छा पडला अंगावर म्हणजे माल माल. वाह या आपल्या शुभांगीनी त्या उद्धट कमलेची लग्न करून काय मिळवलं? बरोबर आहे, मगाशी मी हाच प्रश्न आईला विचारला. तुझ्या मनात असालं ना? पण त्यावेळी जिजूंच्या ऐवजी तुमचं नाव. मालक मालक काय झालं तुम्हाला एवढं तंटाळायला? ओ बागेत काम करताना केवढा आवाज तुमचा दिसलं होतो ना मला. बरं मालक या घरा वयस्क मान्यता प्राप्त उद्योगपती कोण आहे? कोण आहे? मी नाही. तू कसा असेल मूर्खा? मी 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 आणि मला मला या आपल्याच घरात अशी उपऱ्यासारखी वागणूक मिळते? बरोबर आहे, तुम्हाला ह्याहून अधिक वागणूक मिळायला हवी. समना चांगली वागणूक ती वाक्य तर पूर्ण करू द्या. अगं त्याला मी या घरात आणलं आता तो मालकासारखा वागायला लागलाय. साधा फोन. अरे फोनवर सुद्धा माझा अधिकार नाही. फोन तर तुमच्याच नावावर आहे. हो पण तो फक्त बिल भरण्यापुरता, बाकी सगळे इतर लोक करत असतात. इतर म्हणजे कमलेश ना. अहो कालच म्हणत होता या घरातल्या सगळ्या वस्तू माझ्याच आहेत म्हणून, माझ्याच बापाच्या आहेत म्हणून. अहो आता वडील म्हणायला काय जातं त्याच? तुम्ही त्यावर परिसंवाद घडू नका, यातून काहीतरी मार्ग सुचवा. मार्ग हवाय ना? हो मार्ग हवाय ना? हो माई दादा सांगा. हे हे मला बागेचा मार्ग दाखवतील. या इकडे या, पाईप घे हातात, नव सोडा, कुंडीत थोडा पाणी भरले की दुसऱ्या कुंडीत भरा. एक एक कपा दाखव ना मला. अहो डोक्यात राग घालून घेण्यापेक्षा बागेत जाऊन जरा फेरफटका मारून या दुपारच्या उन्हात. त्यात काय फेरफटका? तुझ्या बापन तरी मारला होता का कधी?
त्या उणा त्या कमलेशला भिकाऱ्यासारखा फुटपाथ वर नाही बसवला, नावच बदलून टाकले. वाट पाहता काय कोणाची? माझं नोकर यायचं होतं, अजून आलं नाही. मालक, तुझं काय डोकं डोक्यात फिरलंय? तूच मला निरोप द्यायला इथे बोलवलं आणि तूच विचारतो वाट बघताय कोणाची म्हणून. बोललोच ते बोललो, एवढ्या अडचणी जागेत. मालक, खरं म्हणजे मी तुम्हाला बाथरूम मध्येच बोलवणार होतो, पण एकंदरीत तुमची इज्जत पाहता मला ती प्रशस्त नाही वाटली. बरं, ठीक ठीक, काय काम आहे ते बोल. बोला. काय बोला ना? तुझं काय डोकं फिरलंय काय? तूच मला काहीतरी सांगणार होतास, नाही बोला बोला काय म्हणतो. नाही मालक, मगाशी त्या कमलेशनी तुमचा अपमान केला, त्याच्यावर काहीतरी बोला. एका फोन साठी तुम्हाला इतका वेळ वाट पाहावी लागली? मला ना, मला काय सूचना झालंय? शिक्षण कमी आहे ना त्या कमलेशच? अरे मोठ्या माणसाला काही आदर सत्कार काही आहे का? नाही. बरोबर बरोबर. नाही तेवढं नाही, निदान म्हणायचं ना, गोपाळराव जिंदाबाद, गोपाळराव जिंदाबाद. नाही ते नाही तर नाही, निदान असं तरी म्हणा, गोपाळराव अमर रहे, गोपाळराव अमर रहे. मूर्खा ते मेलर म्हणतात. आपलं शिक्षण कमी आहे ना. तुला माहिती आहे माझं शिक्षण किती आहे? नाही आपलं आपलं. अच्छा अच्छा, स्वतःला आवाज हो करतोय? लहानपणी पासूनच आहे माझं. आता प्रॉपर्टीतली कुठली नवीन जागा दाखवत त्याला? अरे आजपर्यंत केसाने गात आपण पाहिलं. माझी आई नेहमी म्हणायची हे काहीतरी नवीनच म्हणताय तुम्ही. एक तर तू वाच, आता मी तरी वाचतो. तुम्हीच वाजा, वाचाल तर वाचाल. सकाळी तुम्ही म्हणत आजपर्यंत मला कुत्र सुद्धा भेटायला येत नाही, इथे चांगला धडधाकट माणूस आलाय. बसा बसा, निवांत बसा. बसा, मी सांगेन, मी मालक हा कोण आहे? मी मोबाईल कंपनीचा एजंट आहे. हो दादा, तुमचं घर चुकलं बरं का? इथे आम्हाला कोणाला मोबाईल नको आहे. काय मोबाईल घ्यायची म्हणजे लायकी लागते ना. प्रत्यक्ष बोलत नाही, मोबाईलवर काय बोलणार? खरं आहे तुझं. नाही काय, मोबाईल एक काळाची गरज आहे. नाही मोबाईल घेतला ना की असं स्टेटस सिम्बल वाढतो असा. काय बोलताय? तुला बोलतोय मी, माझ्याकडे बघताय ना. मला वाटलं माझ्या यांना सांगतोय. अच्छा तिकडे सांगतोय आणि बघताय इकडे. अच्छा रे देवा, एखादा प्लीज दाखव रे. बघा राजूबाई, बघा लक्षण बघा. अरे एवढं वय झालं, अर्ध्या तुमच्या मसनात गेल्या तरी ह्यांना अजून या वयात प्लीज बघायचंय. मोबाईल बद्दल बोलताय ते. तुम्ही ना नेहमी यांना पाठीशी घालता, नेहमी याच्या ह्यांच्या पाठी उभ्या राहता म्हणून हे बसलेत. बचले बचले, बचणे म्हणतात ना, बच गया बच गया कमी ना कुत्ता. नाही मी हिंदी पिक्चरचा डायलॉग. हा लेटेस्ट मोबाईल आहे, किंमत फक्त 10,000. आणखी महागातला दाखवा आणि वेळ फुकट घालवा. कमलेश प्लीज दाखवा, मी मोबाईल एजंट नाहीये. मी तुझ्याशी नाही याच्याशी बोलतोय. मग इकडे का बघताय? अँगल चुकला माझा. अँगल चुकताय साहेब. हा 25,000 आहे घ्या. अरे वा, 25,000 हे होई ना बाद. खिशात घाला हात रामू, खिशात घाला हात. मोबाईल कशाला हवा? मालक, एक वेळ तुमच्या सारखा बाईल येडा परवडला. काय बोलतोय तो? म्हणजे येडा परवडला पण मोबाईल येडा नको. अरे अरे रामू, पैसे त्यांचे मटका रिस्कोसवर मिळवले असतील, घालवायचे असेल घालवतील, आपल्याला काय करायचंय? माझे पैसे मी काही करेन? मी म्हटलं का माझे पैसे आहेत? तू बोलास तर थोबाड फोडून. नाही थोबाड फोडून म्हटलं. हा थोबाड फोडून तुम्हाला सांगतोय ते. अगं सोसायटीत 4 लोकांसमोर जर मोबाईल वाजला तर प्रेस्टीज वाढतं, लायकी वाढते. बिन लायकीच्या लोकांचं काम नाही हे. कही पे निगाहे, कही पे निशाना. बघता इकडे बोलताय तिकडे. तर शुभांगी, थोडक्यात काय, ह्या जन्मात तरी तुझा नवरा प्रगती करू शकणार नाही. कमलो, ही प्रगती कोण? ती तुझ्या आयुष्यात येणार? हिचा अँटेना तर सरकलेच असतो. अरे म्हातार बुवा, सासर बुवा, तोंड सांभाळून बोलायचं. अरे कसला तुझा नवरा. अरे रस्त्याच्या भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल असतो म्हणून तुम्ही घेताय? हो मी घेतोय, म्हणूनच घेतोय. तुझं काय,
तुझं काय तू घेऊ शकतोस चॅलेंज चॅलेंज मला चॅलेंज अरे तुला चॅलेंज तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय ठेवताय पडा करून बोलतोय आवाज बघ किती देतोय साधा साधा फोन घ्यायची लायकी नाही रे तुझी शुभा तुझ्या बापाला समजावा काय तुझ्या वडिलांना समजावा कमलू कमलेश कॅमर रिलॅक्स रिलॅक्स अरे मी ऐकणारच नाही काय तो ऐकणारच नाही कारण तो घेणारच नाही लायकी कुठे त्याची मिस्टर तुमचा हा 25,000 मोबाईल मी विकत घ्या आला तो थँक्यू हे माझं कार्ड उद्या मला ऑफिसमध्ये येऊन भेटा पैसे तिथेच मिळतील नाही एकेकाला थेरडायला कामाला लावला ना तर बघ मिस्टर हा चालवायचा कसा वाज रे वाज लवकर वाज अरे तुझा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतूर झालेत रे हॅलो कमलेश भाऊ नियम चुकला ना हॅलो हा बोलतोय बोलतोय आज कंपनीत नाही आज मूडच नाही कंपनीत यायचा कॉन्टॅक्ट करत असेल तर घरी करा मोबाईल असे श्रीमंतीचा आहे नाही करत मी हो आणि ज्यांनी मोबाईल घेतलाय त्यांची अवस्था काय झाली बघतोय मी कंजूस कंजूस माणूस कंजूस कसा फोन येणार अरे इतरांना नंबर दिले पाहिजे ना हो आणि नंबर देऊन तरी काय फायदा समाजात काय स्थान आहे ओक तर कोण त्याला फक्त आमचा रामू त्याला आमच्या घरात काय स्थान नोकर तो नोकर दरिद्री माणूस दुसरं काय मला ते असल्या माणसांचा मोबाईल दिसला थुकावं वाटत थुक करून हो कसलं देव कसलं मोबाईल ते बरं बरं हो अरे पाठीत कसले वार करताय समोरून वार करा ना अरे हिम्मत असेल तर तोंडावर बोला ना तोंडावरच बोलले ना सगळ्यांना मोबाईल नंबर कळवायला हवा याच फोन वरून कळवतो त्याच बिल वाढेल कमलेश बोलतोय हा माझा मोबाईल नंबर लिहून घे 9820017598 येस नंतर फोन करा हा कमलेश बोलतोय माझा मोबाईल नंबर लिहून घे मोबाईल नंबर हा हा नवीन घेतलाय 9820017598 येस कमलेश बोलतोय माझा मोबाईल नंबर लिहून घे हा विनया हा 9820017598 अरे माझा आहे स्वतःचा आहे विकत घेतलाय येस 9820017598 हा माझा स्वतःच आहे येस कमलेश बोलतोय 9820017598 मग फोन करा ना मला कमलेश बोलतोय मग माझा नंबर लिहून घे मोबाईल नंबर 9820017598 कमलेश बोलतोय माझा मोबाईल नंबर घे 9820017598 आई आई 9820017598 अरे आई 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 नाही काय धूळ झटकतो काय 9820 आय आय तुझ्या उसाला लागेल कोणा ग आई हॅलो नमस्कार रामू बोलतोय कस काय चाललंय बरं आहे ना मी अप टू डेट आहे आजच्या डेट पर्यंत अजिबात प्रॉब्लेम नाही मला तुम्ही असल्यावर काय याची चिंता घाबरू नका घाबरताय काय चला मी पाठीशी आहे तुमच्या काय पाठ दुखू लागली बरं ठेवतो ठेवतो ओके कोण होत कमलेश देसाई जी जू है मोबाईल वरन बोलत होते कुठे गेलेत ते कुठे गेलेत म्हणजे गच्चीवर आहेत गच्ची तर हॉल मोबाईल टेलिफोन मग टेटीस सांभाळते ते टेटीस टेटीस नाही रे स्टेटस स्टेटस असं म्हणलं की अर्थ बदलतो काय त्याचा
स्वप्नात आहे माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आलाय मी पण मोबाईल घ्यावा म्हणतो तुला कशाला हवा मोबाईल कशाला म्हणजे काम आटपता आटपता शेजारच्या गंगेशी बोलता येईल ना ये आपण का स्टाईल होईंगा आपने भी हात में मोबाईल होईंगा हॅलो गंग काहीतरी बडबड नकोस हे असं आहे तुमचं मोठ्या माणसाविषयी अजिबात आदर नाही तुम्हाला संस्कारच गेले नाही तुमच्यावर कोण काय माझी आई नेहमी म्हणायची मोबाईल येता दारी का राहो भिकाऱ्यांच्या घरी असं म्हणायची नाव सांगेन तुझं त्यांना माहितीये ते मला नेहमी म्हणतात रामू साहेब काय रामू साहेब आहे मी तुझा असं मला नेहमीच आहे पण तुम्हाला खरं सांगू का स्वप्नाताई आपले मालक म्हणजे ना नाव मोठं लक्षण खोटं भिकार बोंबून हातात चंबू या जगात खरा माणूस एकच कमलेश देसाई श्रीमंत माणूस एकच कमलेश देसाई कमलेश देसाई अमर रहे कमलेश देसाई नावाचा फार जय जयकार चाललाय मग माझी आई नेहमी म्हणायची ज्याची खावी पोळी त्याच्या सचीच वाजवावी टाळी आणि बाबांसाठी भोपाळी मग भिकाऱ्याचं काय नाद लागायचं शेणात हात चिडून घेण्यासारखं झालं बाजू सारखा टाइम नाही आपल्याला अजिबात मला एक महत्वाचा फोन करायचा आहे माणूस वेडाय जीजू तर ना मोबाईल वेडाय होय तिकडच हॅलो वेर हा पायपावर काय करू लागले दिसतंय का सर हा गंगी आली वर कपडे वाळत घालन आलोच एक मिनिट एक्सक्यूज मी बार बार बर आपण भेटूया ना हो हो आहे अरे मी नंतर फोन करतो शोभा आपण दोघे नवरा बायको आहात अगं स्वतःची आपली बेडरूम आहे आणि आपण हे असं भेटायचं तुला काय जाते बोलायला बाबांची 24 तास नजर असते माझ्यावर अविश्वास शुभा अगं माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे अरे बाबा मी मोबाईल विषयी बोलते उठता बसता झोपता जगता तुझ्या हातात मोबाईल असतो इट्स अ स्टेटस सिम्बॉल अरे हो पण त्याचा वापर किती करायचा यालाही बंधन आहे आपण काय जेवतोय जेवणाच्या टेबलावरून मित्रांना सांगायची गरज आहे का ऑफकोर्स अरे तू मलाही मोबाईलवर फोन करायला सांगतोस आता घरातल्या घरात मी घरच्या फोनवर आणि तू मोबाईलवर बोलतोस ते कसं दिसतं हे स्टँडर्ड मेंटेन करायला लागतं यु नो हो बिल आल्यावर फिट येईल तू काळजीच करू नको ग मी स्कीम मध्ये 300 मिनिट फ्री आहेत किती मिनिट झाले आता बघा एक्झॅक्ट 12:13 झालेले बाबा मी मोबाईल विषयी बोलते किती मिनिट झाले हे तुझ्या बरोबर राहून राहून माझं असंच होतं एकदम अचानक अँटेना सरकतो एकदम आउट ऑफ रिच होऊन जातो मी माझ्या या आयुष्यातून तू असा आउट ऑफ रिच होता होता वाचला वाचलं ना पण वाचलं आपलं झालं की नाही लागलं मला सांग आज तारीख काय आहे आज 17 म्हणजे उद्या 18 म्हणजे 17 अगं उद्या बिल येणार क्लिंटन परत कशाले क्लिंटन परत अगं बिल बिल मोबाईलचं बिल येणार नाही ग शोभा तुला नाही कळणार गेला वाटतं असंच नाहीसा होतो आणि असंच पायाजवळचा कमलू कमलू इथे काय बघतो बेडरूम आहे ना कमलू कमल कॅमल आई बाबा आई अरे कमल न जाओ सैया छुड़ा के भैया कसम तुम्हारी मेरा पढ़ूंगी अरे अरे तो रेडियो बंद करा रे ओ कमलेश भाऊ शुभ गीत आई ही रडते पण शुभू शुभू अगं मी अजून जिवंत आहे मी अजून गेलेलो नाही आहे गं खात्री पटून घेते मी हो ना मग जमदू तिथून बसलंय याच वाहन कुठे अरे महेश सुद्धा इथेच आहे काय बोलला का आपल्याला तुमच्या डोक्यावर मुकुट आहे का माझ्या डोक्यावर शिंग आहेत का नक्की हा मृत्यू योग आहे नाही जवळ येऊ नका जवळ येऊ नका मला जगायचंय या थेरड्याला पोहोचवल्याशिवाय मी जाणार नाही आता नक्कीच आम्हाला थेरडा म्हणाला त्यात काय फरक पडतोय ऐकून ना ऐकल्यासारखं करा तुमच्या बाबतीत मी किती वेळा असं करते शोभा शोभा मी जाणार शोभा काय शेवटची इच्छा तुमचा जीव घ्यायचा तुमच्या जीवाला जीव द्यायची इच्छा होती पण म्हातार बुवा सासरे बुवा ते शक्य नाहीये माझं मृत्यूपत्र
माझं मृत्यूपत्र मी तुमच्या मृत्यूपत्राच्या शेजारीच ठेवलेलं आहे. तिजोरीत? नाही, मला जायला पाहिजे. बांबू मडक सगळी तयारी करायची. अहो पण साईज कोणती आणू? हीच साईज माझी. हीच साईज. हीच साईज. आता माझं काय होणार? तू काळजी करू नको, त्यांचं काही होणार नाही. जे होणार ते माझं होणार. मी जाणार पण मी पुनर्जन्म घेणार. मी कावळा होणार. मी मांजर होणार. गाडव तुमची सीट मी कशी घेणार? आता बिल येणार. बिलच्या रूपात मृत्यू येणार. त्या मृत्यूला मी फील करणार. मग त्याच्याशी डील करणार. आणि मग किल. मी मरणार. कसली याची भाषा? काय विनोदाला स्टँडर्डच नाही. हे बघा, हा विनोद नाहीये, हे फ्रस्ट्रेशन आहे. काळजी करू नकोस. बिलची अमाऊंट ऐकल्याशिवाय मी जाणार नाही. कमलेश तू काही काळजी करू नकोस. तुझी असती मी बाणगंगेत विसर्जित करीन. हो, आणि एक शोक सभा सुद्धा आयोजित करीन. तिकडे तुझ्याबद्दल चार शब्द नक्कीच चांगले बोलेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या शरणावर मोबाईल ठेवायला सुद्धा विसरणार नाही. तू जा इथं, सुखाने जा, आणि आम्हाला सुद्धा सुखी कर. बाय बाय. अरे आकडा ऐकवा, आकडा ऐकवा. अरे जाताना तरी वाईट सवय सोड. दिलासा आकडा ऐकवा असं म्हणतोय. ऐका ऐकून मरेल एकदा. अरे बाबा, सुशिक्षित माणसाला दे. तुझा विश्वास नाही का ते सुशिक्षित आहे त्याच्यावर? ऐका ऐका, या महिन्याचं बिल आहे 16,500. अरे जातील माझे वैरी. व्हॉट यू मीन? आय डू व्हॉट आय मीन. गोपाळकृष्ण चौधरी, तुम्ही बिलचा आकडा वाचलात पण त्याच्यावरच नाव नाही वाचलं. नाव काय असणार? कमलेश गोपाळकृष्ण चौधरी. चला यांची तयारी करूया.